नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाची भाजी. पण ह्याच्यामध्ये काहीतरी एक सस्पेन्स आहे, पण तो मी थोड्या वेळेने सांगणार आहे. त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई. मुगाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. एक वाटी मूग आपण साल काढून घेतलेले आहेत. एक बटाटा बारीक चिरून, कोथिंबीर लागेल तेवढी, टोमॅटो एक बारीक चिरून, अर्धा चमचा हळदी पावडर, कढीपत्त्याची पानं 7 ते 8, राई अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे 1 चमचा, मिक्स मसाला हिंग 1/2 चमचा, एक साधारण 1 ते 1.5 चमचा तेल आणि पाणी. आता आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण तेल गरम करूया. साधारण 1 ते 1.5 चमचा तेल आहे. तेल जरासं गरम झालं की आपण राई, हळद आणि कढीपत्ता आणि हिंग घालणार आहोत. तुम्हाला मी मगाशी बोलता बोलता म्हणाली की मी तुम्हाला काहीतरी एक सस्पेन्स. काय झालं, काल मी माझे व्हिडिओज बघत होती आणि तुमच्या छान छान कमेंट्स, त्याबद्दल सगळ्यांना थँक्स. त्यामध्ये असं होतं की कांदा खूप महाग झालेला आहे, काय करायचं, काही करू नका. विदाऊट कांदा पण आपली भाजी खूप छान होते. कांदा घातल्यावर आपली भाजी थोडीशी वाढते, थोडी चवही बदलते पण थोडी वाढते. आणि आपण जर ती भाजी जास्त घालून जर भाजी केली तर आपल्याला तेवढीच पौष्टिक सगळं आपल्याला मिळतं. आता आपण काय करूया, तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण आपले राई, हिंग आणि हळदी पावडर घालूया. 1/2 चमचा राई, हिंग 1/2 चमचा, हळदी पावडर 1/2 चमचा, कढीपत्त्याची पानं 7 ते 8. त्यानंतर आपण इथे मूग घेतलेलं आहे, ते मूग घालायचे. टोमॅटो 1 बारीक चिरलेला, कोथिंबीर थोडीशी लागेल तेवढी आणि वरतून सजावटीकरता घालणार आहोत. आणि बटाटे, इथे पुन्हा एक टिप की आपण जेव्हा बटाटा चिरतो तेव्हा तो बटाटा चिरल्यावर आपण तो पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. आणि मीठ साधारण चवीप्रमाणे, मसाला 1 चमचा, आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 जण ही आरामात भाजी खाऊ शकतात. थोडंसं पाणी घालूया. पाणी घालून ही भाजी आपण शिजवून द्यायची आहे. आता आपण इकडे सोललेले मूग घेतले होते. सोललेले मूग म्हटल्यावर आपल्याला येतं टेन्शन की आपण सालं कशी काढायची, कारण ती पटकन निघत नाही जशी वालाची पटकन निघतात. मूग काय करायचं, रात्री तुम्ही भिजत घातले की सकाळी ते उपसून घेतलेत की मग ते एका फडक्यामध्ये बांधून घ्यायचे. आणि फडक्यामध्ये बांधल्यावर साधारण ते 7 ते 8 तास तुमचे बांधले गेले पाहिजेत. मग ते 7-8 तासानंतर त्याला मोड येतात. मोड आले की ते एका भांड्यात घालायचे, भरपूर पाणी घ्यायचं आणि ते साधारण तसेच 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचे. आणि जर तुम्हाला अजून घाई असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी घाला. त्यामुळे काय होतं, ते मुगाची साल आहेत ती वरती पाण्यावर येतात आणि मूग आहेत ते खाली जातात. त्यामुळे आपल्याला सालं सोलायचा पटकन कंटाळाही येत नाही आणि त्रासही होत नाही, झटपट होतं. आता आपण 1-10 मिनटं वाट बघूया की आपली भाजी कितपत शिजते. मुगाची भाजी झाली आहे का बघूया. म्हणजे काय बघायचं, मूग शिजलाय का, बटाटा शिजलाय का. मूग शिजलेला आहे, बटाटाही शिजलेला आहे आपला. आता आपण हे एका छानशा बाउलमध्ये सर्व करूया. आणि त्याच्यावर नेहमीप्रमाणे कोथिंबीर. गरमागरम मुगाची भाजी तयार आहे. कुठेही वाटत नाही की आपण कांदा घातलेला नाही आहे. मस्त झाली आहे. खायची कशाबरोबर, वाफे भरलेला भात किंवा गरम गरम फुलके किंवा पुऱ्या. तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि तुमच्याकडे काही विदाऊट कांद्याच्या छान छान रेसिपी आहेतच. लवकरात लवकर फीडबॅक करा आणि कुठे बघत राहा अर्चनाज रसोई.